एफ वाय बी ए प्राकृतिक भूगोल या विषयांतर्गत आजच्या या प्राकृतिक भूगोलाची व्याप्ती या व्हिडिओ लेक्चरमध्ये सर्व विद्यार्थ्यांचे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आपण यापूर्वीच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये प्राकृतिक भूगोलाची ओळख करून घेतली, प्राकृतिक भूगोलाच्या व्याख्या बघितल्यात, त्यानंतर आपण प्राकृतिक भूगोलाचे स्वरूप कसे आहे याबद्दलची माहिती घेतली. आज आपण याच अनुषंगाने यातील पुढचा मुद्दा म्हणजे प्राकृतिक भूगोलाची व्याप्ती स्कोप ऑफ फिजिकल ज्योग्राफी या संकल्पनेबद्दल माहिती घेऊया. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने प्रथम वर्ष कला या वर्गासाठी भूगोल या विषयाचा जो सिलेबस दिलेला आहे या सिलेबसचा विचार जर केला तर आपण सिलेबसनुसार प्राकृतिक भूगोलाची व्याख्या, प्राकृतिक भूगोलाचे स्वरूप हे मुद्दे कंप्लीट केलेले आहे. आपण यातीलच आज पुढचा मुद्दा प्राकृतिक भूगोलाची व्याप्ती बघणार आहोत, त्यानंतर आपण पुढीलही मुद्दे बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, इसवी सन पूर्व 234 मध्ये इरॅटोस्थेनिस या ग्रीक वैज्ञानिकाने सर्वप्रथम भूगोल ही संज्ञा आणली. भूगोल हा शब्द जिओग्राफी या शब्दापासून तयार झालेला आहे. जिओग्राफी या शब्दाचा ग्रीक भाषेमध्ये अर्थ असा की जिओ म्हणजे पृथ्वी आणि ग्राफिया म्हणजे वर्णन. म्हणून सर्वप्रथम इरॅटोस्थेनिस यांनी भूगोलाची व्याख्या किंवा संज्ञा करत असताना भूगोलाची व्याख्या ही पृथ्वीचे वर्णन अशी केली. त्यानंतर काळाच्या ओघामध्ये या विषयामध्ये प्रचंड आमूलाग्र बदल होत गेले. जसजशा या विषयाचं स्वरूप हे शास्त्रशुद्ध होत गेलं, अधिक उपयोजित होत गेलं, तसतसं या विषयाच्या व्याख्या देखील बदलत गेल्या आणि आज या विषयाला पूर्णपणे शास्त्रीय स्वरूप आलेलं आहे, उपयोजित स्वरूप आलेलं आहे. विषयाच्या व्याख्या जसजशा बदलत गेल्या त्याचबरोबर या विषयाच्या व्याप्तीमध्येही वाढ होत गेली. विषय सिस्टमॅटिक पद्धतीने अभ्यासता यावा या दृष्टिकोनातून या विषयाच्या प्राकृतिक भूगोल व मानवी भूगोल या दोन प्रमुख शाखा पाडण्यात आल्या. यानंतर या विषयामध्ये विविध तंत्रज्ञानाचा भूमाहितीशास्त्र सारख्या या विषयांचा समावेश झाला, त्याचंही ऍप्लिकेशन आलं आणि म्हणून हा विषय अत्यंत शास्त्रशुद्ध पद्धतीने झाला. तर अशा या विषयाचे आपण स्वरूप बघत असताना बघितले की हा विषय शास्त्रीय आहे, हा विषय गतिमान आहे, हा विषय आंतरविद्याशाकीय आहे, हा विषय कार्यकारण भाव संबंध स्पष्ट करणारा आहे, या पद्धतीने या विषयाचं स्वरूप आपल्याला कळलं. मग या विषयामध्ये काय काय शिकायला मिळतं किंवा या विषयामध्ये कोणकोणत्या संकल्पना संशोधन यांचा समावेश होतो याला आपण या विषयाची व्याप्ती म्हणतो, म्हणजेच प्राकृतिक भूगोलाची व्याप्ती स्कोप ऑफ फिजिकल ज्योग्राफी. या विषयाचा अभ्यास करत असताना थोडक्यात जर आपण बघण्याचा विचार केला तर कोणकोणत्या संकल्पना समाविष्ट झालेल्या आहेत तर या संकल्पना म्हणजेच प्राकृतिक भूगोलाची व्याप्ती. आता आपण जो प्रथम वर्ष आणि पहिल्या सेमिस्टर व दुसऱ्या सेमिस्टरमध्ये प्राकृतिक भूगोलाचा जो भाग अभ्यासणार आहोत तो भाग देखील हा प्राकृतिक भूगोलाची व्याप्तीचा आहे. परंतु एवढा सिलॅबस म्हणजे प्राकृतिक भूगोलाची व्याप्ती नव्हे, तर यापेक्षा या विषयाचं स्वरूप व्याप्ती ही फार मोठी आहे, विस्तृत आहे. मग जर वर्गीकरणाच्या दृष्टिकोनातून आपण या व्याप्तीबद्दल बोललं तर या भूगोलाच्या व्याप्तीमध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश होऊ शकतो, कोणकोणत्या घटकांचं वर्गीकरण करता येऊ शकतं, तर आपल्याला माहितीच आहे प्राकृतिक भूगोल म्हणजे काय. तर जमीन म्हणजेच मृदा, हवा, जल आणि सजीव या घटकांचा शास्त्रशुद्ध अभ्यास आणि त्यांच्या परस्पर संबंधांचा अभ्यास करणारं हे भूगोलशास्त्र आहे. मग हे जे चार घटक आहेत या चार घटकांना जर आपण पृथ्वी प्रणालीचा विचार करून अभ्यास केला तर पृथ्वी प्रणालीमध्ये हे चार घटक कसे येतात, तर यामध्ये आपण शिलावरण, जलावरण, वातावरण आणि जीवावरण यांचा विचार केला तर या चार घटकांचा समावेश होतो. म्हणजे शिलावरणामध्ये मृदा, जमीन, खडक, वातावरणामध्ये वायू, जलावरणामध्ये जल आणि जीवावरणामध्ये सजीव या घटकांचा समावेश होतो. आणि या चार आवरणांच्याच अनुषंगाने प्राकृतिक भूगोलाची व्याप्ती आपल्याला वर्गीकृत करता येते. यामध्ये अलीकडच्या काळामध्ये नवीन तंत्रज्ञानाचा समावेश झाला हा एक मुद्दा ऍड केला तर आपल्याला संपूर्ण प्राकृतिक भूगोलाचं अभ्यासाच्या दृष्टिकोनातून अथवा संशोधनाच्या दृष्टिकोनातून त्याची व्याप्ती कशी आहे याचं एक चित्र डोळ्यासमोर उभं राहतं. म्हणून अलीकडच्या काळातील जीआयएस, रिमोट सेन्सिंग, जीपीएस हे तंत्रज्ञान
शिलावरण, जलावरण, वातावरण, जीवावरण या चार आवरणांचा अभ्यास आणि या सगळ्या संकल्पना, संशोधन व त्यांचा ज्ञान प्रत्यक्ष उपयोगात आणण्याच्या दृष्टिकोनातून फिजिकल जगाची उपयोजित प्राकृतिक शास्त्र किंवा उपयोजित प्राकृतिक भूगोल ही एक नवीन अध्यायावत अभ्यास शाखा या सगळ्या घटकांमध्ये आपल्याला प्राकृतिक भूगोलाची व्याप्ती विभागता येते. तर त्यातील आपण पहिला मुद्दा बघूया, आवरण. आपल्याला पृथ्वी प्रणाली हा घटक पुढे बघायचा आहे, पण तत्पूर्वी मी तुम्हाला प्राकृतिक भूगोलाची व्याख्या सांगत असताना ही देखील एक व्याख्या सांगितली होती की पृथ्वीवरील शिलावरण, जलावरण, वातावरण आणि जीवावरण यांचा एकत्रित सहसंबंधात्मक व शास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास करणारे भूगोलशास्त्र म्हणजे प्राकृतिक भूगोल होय. म्हणजेच काय, प्राकृतिक भूगोलातील सगळ्याच संकल्पना ह्या कोणत्या ना कोणत्या आवरणामध्ये समाविष्ट होतात किंवा एक किंवा दोन आवरणांमधील सहसंबंध स्पष्ट करणारे असू शकतात. आपल्याला माहिती आहे की शिलावरण म्हणजे या ठिकाणी मृदा, वनस्पती, मृदा आणि खडक यांचा समावेश होतो. तर वातावरणामध्ये पृथ्वीच्या भोवताली असणारे जे काही वायुमंडल आहे, विविध वायू आहेत, हवा आणि हवेचे घटक आहेत यांचा समावेश होतो. जलावरणामध्ये पृथ्वीला जलग्रह म्हणतात, पृथ्वीवरती जे असणारे पाण्याचं एकूण प्रमाण आहे याला आपण जलावरणामध्ये अभ्यास करतो. मग पाण्याच्या संदर्भात येणारे सगळे घटक जलावरणात अभ्यासतो. तर जीवावरण म्हणजे काय, वनस्पती, प्राणी आणि सूक्ष्मजीव ही चार घटक, हे तीन घटक आपण या जीवावरणात अभ्यासतो. अशा प्रकारे वातावरण, शिलावरण, जलावरण आणि जीवावरण या चार आवरणांचा एकत्रितरित्या सहसंबंधात्मक अभ्यास म्हणजेच प्राकृतिक भूगोलाची व्याप्ती. त्यातलं मग शिलावरण म्हणजे काय, पृथ्वीच्या सर्वात बाहेरच्या बाह्य कवचाला शिलावरण किंवा पृथ्वीचे कवच असे म्हणतात, जे खडकांचे बनलेले आहेत, मृदेचे बनलेले आहेत. मग या शिलावरणामध्ये आपण जर बघितलं तर शिलावरण हे एक अजैविक आवरण आहे, म्हणजे जीवावरण एक जैविक आवरण असून बाकीचे सर्व तीन हे अजैविक आवरण आहे आणि शिलावरणाचे जमीन, मृदा हे घटक आहेत. आता मृदेची निर्मिती ही खडकांपासून होते आणि खडकांच्या निर्मितीसाठी पुन्हा ज्वालामुखी ही क्रिया होणं अपेक्षित असते. म्हणून सर्व घटक हे एकमेकाला कोरलेट आहे, गुंतागुंतीचे आहेत. त्या अनुषंगाने अभ्यास देखील प्राकृतिक भूगोलात आपल्याला करता येतो. भूरूपशास्त्र आणि मृदा भूगोल या भूगोलातील म्हणजेच प्राकृतिक भूगोलातील दोन उपशाखांचा अभ्यास शिलावरणाचा अभ्यास करतात. भूरूपशास्त्रामध्ये विविध भूरूपांची निर्मिती कशी होते, अंतर्गत आणि बाह्य घटकांचा याच्यावरती कसा परिणाम होतो, ज्या विविध प्रकारच्या पर्वत निर्माणकारी हालचाली आहेत त्या कशा पद्धतीने होतात, एखाद्या भूरूपाच्या निर्मिती होऊन ते भूरूप पुन्हा समतल प्राय होईपर्यंत कशा पद्धतीने वेगवेगळ्या अवस्थांमध्ये जात असतं, याचा अभ्यास आपण भूरूपशास्त्रात करतो, म्हणजे भूरूपांचा शास्त्रशुद्ध अभ्यास. तर मृदा भूगोलामध्ये या ठिकाणी मृदेची निर्मितीपासून तर मृदेच्या सर्वच प्रकारच्या बहुआयामी आंतरविद्याशाकीय संबंधांपर्यंतचा अभ्यास मृदा भूगोलात केला जातो. हे दोन शिलावरणाचे भाग आहेत. यामध्ये मग पृथ्वीची भूपृष्ठ रचना असेल, ज्यामध्ये सर्वात उंच हिमालय पर्वतापासून सर्वात खोल मारियाना गर्ता यापर्यंतच्या पृथ्वीच्या असमान अशा भूपृष्ठ रचनेचा अभ्यास शिलावरणातच केला जातो. तसेच जे काही भूकवच आहेत किंवा पर्वत निर्माणकारी हालचाली आहेत यामध्ये भूतबकांची हालचाल किंवा महाखंडांची निर्मिती असेल, महासागरांची निर्मिती असेल, पर्वतांची निर्मिती असेल, या कशा पद्धतीने होतात याचाही अभ्यास शिलावरण या घटकामध्ये केला जातो. तसेच पृथ्वीचे अंतरंग, या अंतरंगाचे विविध थर, त्यांची वैशिष्ट्य, या अंतरंगांचा पृथ्वीच्या पृष्ठभागावर होणारा परिणाम, संत हालचाली, जलद हालचाली, भूकंप, ज्वालामुखी, प्रस्तरभंग, वलीकरण या सगळ्या घटकांचा अभ्यास देखील भूरूपशास्त्र म्हणजे शिलावरण या घटकात येतो. पर्वत निर्माणकारी हालचाली असतील, बाह्य कारकांचा भूपृष्ठावरती होणारा परिणाम असेल, खनन वहन संचयन कार्य, ऊन वारा, पाऊस, वाहते पाणी, हिमनद्या या सगळ्या घटकांमुळे जे काही खनन वहन व संचयन कार्य त्यांचे करून येते यातून ज्या भूरूपांची निर्मिती होते त्याचाही अभ्यास या शिलावरणामध्ये आपण करत असतो. तसेच खडक असेल, भूकंप असेल, ज्वालामुखी, प्रस्तरभंग, बाह्य कारके, त्यामुळे निर्माण होणारी भूरूपे, विदारण ही प्रक्रिया असेल किंवा उपयोजित भूरूपशास्त्र असेल आणि मृदा पीक यांच्यातील सहसंबंध असेल, मृदा उपयोगिता, उपयुक्तता
या सगळ्या घटकांचा मृदेचे शास्त्रीय घटक ज्याच्यामध्ये शास्त्रीय घटकांमध्ये आपण मृदेचे रासायनिक घटक प्राकृतिक घटक आणि जलविषयक घटक यांचा देखील अभ्यास शिलावरण या मुद्द्यामध्ये केला जातो। अशा पद्धतीने ह्या प्राकृतिक भूगोलाच्या व्याप्तीमध्ये शिलावरणाचा समावेश होतो। त्यानंतर प्राकृतिक भूगोलाच्या व्याप्तीतला दुसरा जी मुद्दा आहे किंवा जलावरण आपण ज्याला म्हणतो जलावरणामध्ये विविध घटकांचा अभ्यास होतो। आपल्याला माहिती आहे की पृथ्वीला जलग्रह म्हणतात कारण पृथ्वीच्या एकूण क्षेत्रफळापैकी 71% भाग हा जलव्याप्त आहे, त्यातील महासागरांचं प्रमाण जास्त आहे, म्हणून स्वतंत्र असं जलाचा अभ्यास करणाऱ्या शाखा जी प्राकृतिक भूगोलाची उपशाखा आहे तिला जलशास्त्र असे म्हणतात। तसेच महासागरांचा स्वतंत्र अभ्यास करणारी सागरी भूगोल ही एक देखील शाखा आहे। या दोन शाखांच्या अंतर्गत आपल्याला जलावरण या घटकाचा अभ्यास करता येतो आणि त्यामध्ये विविध उपघटक हे समाविष्ट असतात। जलावरणाचा अभ्यास करण्यासाठी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जलशास्त्र किंवा सागरी भूगोल यांच्यामध्ये आपण विविध जलविषयक घटक ज्यातील सर्वात प्रभावी घटक म्हणजे हायड्रोलॉजिकल सायकल जलचक्र याचा अभ्यास केला जातो आणि त्या जलचक्रामध्ये येणारे सर्व उपघटक हे जलशास्त्रात अभ्यासले जातात। नंतर महासागरांच्या संदर्भामध्ये महासागर जलाच्या साक्षरता असेल, सागर जलाच्या हालचाली असेल, भरती ओहोटी लाटांचे विविध प्रकारचे फंक्शन्स असतील, वाहते पाणी आणि नद्यांद्वारे महासागराला येऊन मिळणाऱ्या पाण्याच्या मधील होणारे बदल असतील, महासागरातील क्षारता तापमान या सगळ्या घटकांचा पुन्हा वातावरणावरती होणारा परिणाम, वातावरणाचा पुन्हा शिलावरणावरती होणारा परिणाम, अशा पद्धतीने आणि एकंदरीतच या जलावरणाचा जीवावरणावरती काय परिणाम होतो याचाही अभ्यास या जलावरण घटका अंतर्गत भूरूप ज्याच्यामध्ये आपण म्हणू शकतो की वातावरण शास्त्रावरती होणारा सर्वात मोठा प्रभाव म्हणजे जलावरणाचा या अनुषंगाने या प्राकृतिक भूगोलाच्या शाखांमध्ये आपल्याला जलावरणा अंतर्गत जलशास्त्र हायड्रोलॉजी आणि सागरी भूगोल म्हणजे ओशन जिओग्राफी किंवा त्याला आपण ओशनोग्राफी देखील म्हणू शकतो या पद्धतीने या घटकांचा अभ्यास केला जातो। यानंतर प्राकृतिक भूगोलाच्या व्याप्तीमध्ये तिसरा घटक आहे वातावरण। पृथ्वीच्या भोवती वातावरण आहे आणि वातावरण ही देखील पृथ्वीची प्रणाली आहे आणि वातावरणाचा विविध घटकांवरती परिणाम होतो। वातावरणाचा अभ्यास करणारी भूगोलातील स्वतंत्र उपशाखा म्हणजे हवामान शास्त्र किंवा वातावरण शास्त्र। यामध्ये हवा हवेचे घटक हवामान म्हणजे काय हवामानामध्ये येणारे विविध आविष्कार ज्यामध्ये सौर शक्ती असेल आर्द्रता असेल पर्जन्य असेल वायुभार असेल हवेचा दाब ज्याला आपण म्हणतो त्या सगळ्या घटकांचा अभ्यास हा वातावरण शास्त्रात केला जातो। याबरोबरच वातावरण शास्त्रामध्ये वातावरणाच्या विविध घटकांचा परिणाम जलचक्रावरती कसा होतो वातावरणात विविध क्रिया प्रक्रिया कशी चालतात वातावरणामध्ये निर्माण होणारे वायुभार किंवा वारा प्रणाली कशी आहेत त्यामुळे निर्माण होणाऱ्या विविध प्रकारच्या पर्यावरणीय आपत्ती असतील जसे की पर्यावरणीय आपत्तीमध्ये ओझोन थराचा अलीकडे होणारा जो ऱ्हास आहे याच्यावरती संशोधन केले जातात त्याचाही अभ्यास प्राकृतिक भूगोलात केला जातो। जागतिक तापमान वाढ असेल उष्ण व शीत लहरी असेल वादळे असतील अशा प्रकारच्या हवामानशास्त्रीय आपत्तींचा अभ्यास देखील प्राकृतिक भूगोलात केला जातो। विविध प्रकारचे भौगोलिक हवामान विभाग असेल उदाहरणार्थ टुंड्रा विभाग वाळवंटी विभाग अशा प्रकारचे हवामानानुसार तापमानानुसार जे भौगोलिक प्रदेश आहेत त्यांचं वितरण आहे याचाही अभ्यास प्राकृतिक भूगोलात केला जातो आणि या अनुषंगाने आजच्या काळामध्ये विविध प्रकारचे हवामान अंदाज असेल उपग्रहांद्वारे हवामानाची मिळणारी माहिती असेल या पद्धतीचा अभ्यास देखील प्राकृतिक भूगोलात केला जातो आणि याचं प्रत्यक्ष उपयोजनही केलं जातं। यानंतर तिसरा प्राकृतिक भूगोलातील व्याप्तीचा वर्गीकरणाचा भाग म्हणजे जीवावरण। जीवावरण हे एकमेव जैविक आवरण आहे आणि जीवावरणावरती इतर घटकांचा प्रभाव होत असतो व इतर आवरणांचाही प्रभाव जीवावरणावरती होत असतो। जीवावरणामध्ये वनस्पती प्राणी आणि सूक्ष्मजीव या घटकांचा समावेश होतो। जैविक भूगोल पर्यावरणीय भूगोल जैविक भूगोलामध्ये वनस्पती भूगोल आणि प्राणी भूगोल या दोन शाखा जीवावरणाचा संपूर्ण अभ्यास करतात आणि त्या अंतर्गत विविध घटकांचा अभ्यास केला जातो। पृथ्वीवरील वनस्पती व प्राणी त्यांच्या परिसंस्था भौगोलिक घटकांनुसार त्यांचे वितरण वैशिष्ट्ये जैवविविधता इत्यादी विविध घटकांचा अभ्यास वनस्पती भूगोल आणि प्राणी भूगोल किंवा जैविक भूगोलात केला जातो पर्यावरणीय भूगोलामध्ये केला जातो। म्हणून जीवावरण हे देखील प्राकृतिक भूगोलाच्या व्याप्तीचा एक मोठा वर्गीकरणाचा भाग आपल्याला सांगता येतो किंवा एक मुद्दा सांगता येतो। याबरोबरच अलीकडच्या काळामध्ये नवनवीन तंत्रज्ञान जसे की भौगोलिक माहिती प्रणाली असेल जीआयएस असेल रिमोट सेन्सिंग असेल या तंत्रज्ञानाचा समावेश या विषयात होत आहे।
या विषयाचं स्वरूप अधिक शास्त्रीय होत जाऊ या विषयाच्या ज्ञानाचा संकल्पनांचा संशोधनांचा अभ्यास हा मानवी कल्याणासाठी व शाश्वत विकासासाठी केला जातो आहे. म्हणून या विषयाचं स्वरूप आणि व्याप्ती ही विस्तरोत्तर किंवा उत्तरोत्तर विस्तारात आहे असे आपल्याला म्हणतात. कारण मानवी कल्याणाच्या दृष्टीने विविध समस्या सोडवण्यासाठी प्राकृतिक भूगोलाचा वापर केला जातो. उदाहरणार्थ जलपूर व्यवस्थापन असेल किंवा विविध प्रकारच्या पर्यावरणीय आपत्ती असतील या सोडवण्याचा प्रयत्न असेल. त्याच पद्धतीने प्राकृतिक भूगोलाच्या ज्ञानाचा उपयोग करून विविध प्रकारच्या मानवी कल्याणाच्या योजना असेल जसे की खाणकाम याचाही उपयोग या विषयाच्या अनुषंगाने करता येतो. म्हणून प्राकृतिक भूगोलाची व्याप्ती ही उत्तरोत्तर वाढत आहे. यामध्ये उपयोजित प्राकृतिक भूगोल जीआयएस रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञान यांचाही समावेश झालेला आहे. म्हणून या विषयाच्या व्याप्तीमध्ये जलावरण शिलावरण वातावरण जीवावरण आणि उपयोजित भूगोल व नवीन नवीन तंत्रज्ञानाचं आंतरविद्या शाखीय स्वरूप या दृष्टिकोनातून समावेश होतो. आणि ह्या सगळ्या घटकांचे एकत्रितरित्या अभ्यास म्हणजे प्राकृतिक भूगोलाचा अभ्यास होय यालाच प्राकृतिक भूगोलाची व्याप्ती असे म्हणतात. धन्यवाद.